नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. ऑनलाईन टीचिंग डेमॉन्स्ट्रेशन SYBA मॅक्रो इकॉनॉमी सेकंड पेपर नंबर 7 युनिट 3.3. तर या ठिकाणी या मध्यवर्ती बँकेचं पतनियंत्रण ही संकल्पना अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. देशामध्ये ज्या व्यापारी बँका अर्थस्थित कार्यरत असतात त्या पतनिर्मिती करतात. या पतनिर्मितीचा जो काही परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असतो तो चांगलाही होतो आणि वाईट होत असतो. तो चांगला आणि योग्य व्हावा या दृष्टीनं मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करत असते आणि पतनियंत्रण करणे हे मध्यवर्ती बँकेचं एक प्रमुख कार्य सुद्धा समजलं जातं. या कार्याचा आढावा या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेऊयात. तर आपल्याला माहिती आहे मध्यवर्ती बँकेच्या शेवटच्या कार्यापैकी अत्यंत महत्त्वाचे कार्य हे आहे आणि मध्यवर्ती बँकेला कायदेशीर अधिकार हा पतनिर्मितीवर नियंत्रण करण्याचा मिळालेला आहे. देशातील वस्तूच्या किमती, आर्थिक विकास दर, विनिमय दर यावर पतपुरवठ्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे पतपुरवठ्यावर नियंत्रण करावे लागते. थोडक्यात देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पतनियंत्रण करणं गरजेचं असतं. देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी पतनियंत्रण आवश्यक असते. तर या पतनियंत्रणाचे काही उद्देश या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. तर मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करते त्याची काही उद्दिष्टे असतात, ती उद्दिष्टे या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. पहिलं आहे की अंतर्गत किंमत ती स्थैर्य टिकवणे. जे काही देशामधील किंमत पातळी असते या किंमत पातळीचं स्थैर्य टिकवणं हे गरजेचं असतं. कारण स्थैर्य असेल तरच त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत प्रतिकूल परिणाम होणार नाहीत. नाहीतर मग त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत सतत किमती वाढतील, तेजी वाढेल, पैशाच्या पतपैशाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाल्यास किमती कमी होतील, पुन्हा पतपैशाची मागणी वाढल्यास किमती वाढतील. अशा प्रकारे अंतर्गत जे काही चढ उतार होत असतात किमतीत हे स्थिर ठेवणं हा पतनियंत्रणाचा उद्देश असतो. त्यानंतर दुसरा उद्देश आहे आर्थिक स्थिरता ठेवणे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्राच्या विभिन्न अवस्था जसं की स्थिती म्हणजे भाववाढ, ज्याला आपण तेजी म्हणतो, मंदी, हे अरुणित असतात. तरी व्यापार चक्राच्या अवस्था टाळण्यासाठी आर्थिक स्थैर्य टिकवणे गरजेचं असतं आणि यासाठी पतनियंत्रण केलं जातं. त्यानंतर विनिमय दराची स्थिरता ठेवणे. आता विनिमय दर आपण पाहतो की देवाणघेवाण जी करतो आपण इतर राष्ट्राशी, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण, तर ही विनिमय दरातील स्थिरता टिकवण्याचं कार्य या ठिकाणी पतनियंत्रणाद्वारे होत असतं. त्यानंतर देशात पूर्ण रोजगार परिस्थिती निर्माण करणे. आता देशात जर आपल्याला पूर्ण रोजगार परिस्थिती निर्माण करायची असेल किंवा देशातलं औद्योगिकरण, उद्योगधंदा विस्तार आणि त्यातून रोजगार संधी निर्माण करायच्या असतील तर आपल्याला पतनिर्मितीवर आळा आणणं आवश्यक असतं. त्यामुळे उत्पन्नात वाढ, बचतीत वाढ, गुंतवणुकीत वाढ होते आणि भांडवल निर्मितीत वाढ होते असं या ठिकाणी पतनियंत्रणामुळे होऊ शकतं. त्यानंतर मुद्रेच्या मागणी पुरवठ्यात संतुलन साधणे. आता मुद्रेची मागणी म्हणजे पतपैशाची मागणी जास्त झाली तर पुरवठ्यात वाढ करणे व पुरवठा जास्त झाला तर पतनियंत्रण साधनाद्वारे त्या पुन्हा कमी करणे हे मध्यवर्ती बँकेला, केंद्रीय बँकेला करावं लागतं. तर अशा प्रकारे आपण पतपुरवठ्यात संतुलन किंवा मागणीच्या पैशाच्या मागणीच्या पुरवठ्यात संतुलन साधण्याचं कार्य करणे हे उद्दिष्ट असतं. यानंतर आपण व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण करण्यासाठी जी मध्यवर्ती बँक साधनं वापरते ती दोन प्रकारची साधनं आहेत. यामध्ये आपल्याला लक्षात येतं की संख्यात्मक साधने, ज्याला क्वांटिटिव्ह मेजर्स म्हणतो आपण, आणि दुसरं आहे गुणात्मक साधने, क्वालिटेटिव्ह मेजर्स. तर या साधनांचा या ठिकाणी आपण आढावा घेऊयात. तर संख्यात्मक साधने, संख्यात्मक साधनाचा हेतू हा देशातील पैशाच्या संख्येत किंवा पैशाच्या पुरवठ्यात बदल घडवून आणून पूर्तता करणे हा असतो. म्हणजे पैशाची संख्याच कमी जास्त करणे हा या ठिकाणी संख्यात्मक साधनाचा प्रमुख उद्देश असतो. या साधनामध्ये बँक दर, रोख्यांची खरेदी विक्री व राखीव निधीचे प्रमाण या साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक साधने, क्वालिटेटिव्ह मेजर्स म्हणतो आपण, तर या गुणात्मक साधनं सुद्धा त्या ठिकाणी कर्जदारावर परिणाम करणारी असतात. म्हणजे ते पैशा संख्येत बदल करत नाही पण त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करतात किंवा त्यांचा जो काही व्यवहार असतो त्या व्यवहारावर ते परिणाम करणारे साधनं असतात. यामुळे संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने या दोघांच्या संगणमत्वानं या ठिकाणी पतनिर्मितीवर आळा आणणं शक्य होतं. तर गुणात्मक साधनामध्ये आपण पाहतो की कर्ज उतारण्यातील प्रमाण, उपभोग्य कर्ज, त्यानंतर नैतिक समजावणी, प्रत्यक्ष कारवाई आणि प्रसिद्धी या पाच साधनांचा गुणात्मक साधनामध्ये
समावेश होतो. यानंतर आपण पाहतो की संख्यात्मक साधने जी आहेत ती संख्यात्मक साधने कोणकोणती आहेत, कशा प्रकारे तयारी करणे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर एक आपल्याला लक्षात घ्यायचं की संख्यात्मक आणि गुणात्मक साधने आहेत ही एकमेकांची हे स्वतंत्र नाहीत, तर ती एकमेकांशी पूरक आहेत, परस्परांशी स्पर्धक नसून ते सहकारी आहेत. अर्थशास्त्रात दोन्ही साधनं कार्यरत असतात. एकाच वेळी दोन्ही साधनांचा उपयोग करून मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करून सरकारच्या धोरणांची पूर्तता करीत असते. ही साधने आपण लक्षात घ्यावी. तर संख्यात्मक साधने देशातील पतनियंत्रणासाठी बँक संख्यात्मक साधने उपयोग करते. यामध्ये व्यापारी बँकाच्या पतनिर्मितीला आळा घालून पत पैशाची संख्या कमी अधिक करणे हा हेतू असतो. तर या ठिकाणी या पत नियंत्रणासाठी जी संख्यात्मक साधने वापरतात त्यामध्ये आपण बँक दर, रोख्यांची खरेदी विक्री, त्यानंतर राखीव निधीचे प्रमाण या तीन साधनांचा उल्लेख केला जातो. तर बँक दर म्हणजे काय? तर बँक दराच्या दोन व्याख्या दिल्या जातात. एक आहे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदरान कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर म्हणतात. तसेच व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेत सादर केल्या हुंड्याचे पुनर्वठन ज्या दराने मध्यवर्ती बँक करते त्यालाही बँक दर म्हणतात. अशा प्रकारे बँक दराच्या ह्या दोन व्याख्या आहेत. बँक दर आणि बाजार दर यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. याचा अर्थ बँक दरात वाढ झाली असता व्याजाचा दर वाढतो, त्याचा परिणाम कर्जदाराला कर्ज महाग बनते, त्यामुळे त्यांची बँकेकडील कर्ज मागणी कमी होते, त्यातून व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. जे बँक दर वाढवला की कर्ज मागणी कमी होते आणि पतनिर्मिती कमी होते. या उलट बँक दरात होणाऱ्या घटीमुळे देशात बाजार दर घटतो, म्हणजेच बाजारातील कर्ज पूर्वीपेक्षा स्वस्त होतं, त्याचा परिणाम कर्जाची मागणी वाढते, त्यातून पतनिर्मिती वाढते. ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत की बँक दरात घट केली की पतनिर्मिती वाढते, बँक दरात वाढ केली की पतनिर्मिती कमी होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी मध्यवर्ती बँक वस्तूच्या किमती करायच्या कमी करायच्या असतील तेव्हा बँक दरात वाढ करते आणि पतनिर्मिती कमी होऊन पैशाचा पुरवठा कमी होतो. याउलट देशातील वस्तूच्या किमतीला जेव्हा चालना द्यायची असते किंवा पतपैसा वाढायचा असतो किंवा कर्ज वाढायचं असेल, अर्थव्यवस्थेत पैशाची संख्या वाढायची असते, तेव्हा मध्यवर्ती बँक आपल्या बँक दरात घट करते आणि अशा प्रकारे या बँक दराचा उपयोग पतनिर्मितीवर आळा आणण्यासाठी केला जातो किंवा पतपैसा वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो. तर बँक दराचा दुसरा अर्थ बँक दरात होणाऱ्या वाढीबरोबर हुंडीचे पुनर्वठन किंवा पुनर्गठन दरात वाढ, यामुळे सुद्धा मध्यवर्ती बँकेत ज्या हुंड्या आणल्या जातात त्यामुळे सुद्धा रोख पैशात घट होते, तसेच हुंडीवराला आळा बसतो. याउलट पुनर्गठन दरात होणाऱ्या घटीमुळे हुंडी व्यवहाराला चालना मिळून पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते आणि वस्तूच्या किमती वाढतात. तर अशा प्रकारे हुंड्याचं पुनर्वठन याच्यातून सुद्धा पतनिर्मितीवर आळा आणला जातो. दुसरा घटक या ठिकाणी आपण पाहणार महत्वाचा खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. आता या सुरुवातीला आपण या ठिकाणी खुल्या बाजारात रोख्यांची विक्री, तर रोखा म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ. रोखा म्हणजे काय? सरकारने सामान्य व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून विशिष्ट काळासाठी विशिष्ट व्याजदराने घेतलेल्या कर्जाबद्दल लिहून दिलेली वचन चिठ्ठी किंवा करारनामा होय. तर एक प्रकारचा बॉन्ड आपण याला समजू. सरकारी रोखे, सरकार रोखे छापते, त्यांचे मध्यस्थामार्फत हे रोखे खुल्या बाजारात विकते. असे विक्रीस काढले रोखे सामान्य व्यक्ती आर्थिक संस्था विकत घेतात आणि हे रोखे घेण्यासाठी तीन हेतू असतात. कारण रोख्यात रोखता असते, उत्पन्न मिळते, रोख्यातली गुंतवणूक सुरक्षित असते, म्हणून आपण या ठिकाणी रोखा घेत असतो. त्याचप्रकारे हा रोखा आपल्याला या ठिकाणी जास्त व्याजाने परत मध्यवर्ती बँकेला देता येतो, त्यामुळे रोखे त्या ठिकाणी बाजारात विकले जातात. तर रोख्याच्या खरेदी विक्रीचा परिणाम कसा होतो हे या ठिकाणी आपण दुहेरी परिणाम होत असतो म्हणून या रोख्याच्या खरेदी विक्रीला दुधारी शस्त्र असं म्हटलं जातं. दोन्हीकडे परिणाम होतात. कसे होतात? तर या ठिकाणी नंबर एक रोख्यांची विक्री करणे. तर जेव्हा देशात भाव वाढवते तेव्हा सरकार मोठ्या प्रमाणात रोख्यांची विक्री करते. हा महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा भावाळ असते तेव्हा रोख्यांची विक्री करते. आता याचा परिणाम काय होतो? रोख्याच्या मूल्या एवढा रोख पैसा मध्यवर्ती बँक बँकेकडे जमा होतो. लोकांकडे त्या ठिकाणी फक्त रोखा जातो परंतु बँकेकडे पैसा येतो. यामुळे काय होते? वस्तूची मागणी कमी होते आणि त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो. अशा प्रकारे या ठिकाणी रोख्याच्या विक्रीतून बँकाच्या ठेवी कमी होतात, लोक खरेदीसाठी बँकेतील ठेव काढून घेतात, त्यातून ठेवीत घट होते, याचा परिणाम बँकांची पतनिर्मिती क्षमता घटते, म्हणजेच पतपुरवठा कमी होतो. आता याचा परिणाम किमती कमी होणार होतो एक रोख्याच्या विक्रीमुळे, हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता दुसरा परिणाम या ठिकाणी आपण पाहतो की रोख्यांची खरेदी केली असता काय होते. आता जेव्हा
देशात मंदी असते तेव्हा अर्थव्यवस्थेत किमती घटतात, तेव्हा मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात हा महत्वाचा मत आहे रोख्यांची खरेदी करते. म्हणजे जे अर्थव्यवस्थेत रोखे विकलेले असतात ते पुन्हा मध्यवर्ती बँक खरेदी करते. आता खरेदी केल्यामुळे काय होते, हे जास्त किमतीने किंवा व्याजदर देऊन त्या ठिकाणी रोखे खरेदी होत असतात. यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो, त्यांची खरेदीची शक्ती वाढते, वस्तूंची मागणी वाढते, किमती वाढतात, याचा परिणाम नफा वाढतो, त्यातून गुंतवणूक वाढते, त्यामुळे पुन्हा कर्ज मागणी वाढते आणि मागणीच्या प्रति व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. म्हणजेच हळूहळू त्या ठिकाणी किमती वाढतात. अशा प्रकारे रोख्यांची विक्री करून आणि रोख्यांची खरेदी करून पतनिर्मितीला आळा आणणे आणि चालना देणे हे कार्य होतं. त्यानंतर महत्वाचं तिसरं साधन आहे राखीव निधीचे प्रमाण, याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. तर राखीव निधी म्हणजे काय, की प्रत्येक व्यापारी बँकांना कायद्याने काही विशिष्ट रक्कम राखीव निधी म्हणून मध्यवर्ती बँकेत ठेवावं लागते, त्याला आपण राखीव निधी असं म्हणतो. तर हे प्रमाण किती असावं हे ठरवण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो. त्यामुळे मध्यवर्ती बँका या प्रमाणात केव्हाही कितीही प्रमाणात बदल करू शकते आणि राखीव निधीत होणारा बदल व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर परिणाम करतो. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय की जेव्हा देशातील किमती वाढते असतात तेव्हा मध्यवर्ती बँकेचा उद्देश असतो अशा वेळी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करते. यामुळे त्यांना राखीव निधीत वाढ करावी लागते, त्यामुळे त्यांच्याकडे उच्च शक्ती पैसा कमी होतो, त्यातून कर्ज देण्याची किंवा पतनिर्मितीची क्षमता कमी होते. या उलट मध्यवर्ती बँक जेव्हा पतनिर्मिती वाढायची असते तेव्हा राखीव निधीच्या प्रमाणात घट करते आणि यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. थोडक्यात या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचंय की तेजी रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करते आणि मंदी घालवण्यासाठी या प्रमाणात घट करते. अशा प्रकारे राखीव निधीच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक आपल्या धोरणांची पूर्तता करते. यानंतर आपण पाहतो की गुणात्मक पतनियंत्रण, हे आपण संख्यात्मक पाहिलं, आता गुणात्मक. तर या गुणात्मक पतनियंत्रणामध्ये आपण पाहिलेले आहेत की चार पाच साधनं आहेत. हे गुणात्मक नियंत्रण संख्यात्मक नियंत्रणापेक्षा पतनियंत्रणापेक्षा थोडं वेगळं असतं. यामध्ये आपण पाहतो कर्जाच्या किमतीवर परिणाम करून त्यांच्या मागणीवर परिणाम केला जातो. त्यानंतर संख्यात्मक साधनाचा होणारा परिणाम सर्व कर्जदारावर किंवा कर्जावर सारखा होतो. यावर निवडक साधनाचा परिणाम विशिष्ट कर्जदारावर किंवा विशिष्ट कर्जावर होतो, म्हणजे सगळ्यावर सारखा होत नाही. त्यानंतर निवडक साधनाच्या मध्ये साठेबाजी, जुगार यासारख्या गोष्टीला आळा घालता येतो. शिवाय अर्थातील दुर्बल घटकाकडे पैसा वळवता येतो. थोडक्यात या साधनाच्या मदतीने सरकार कर्जाला पाहिजे तसे वळण देऊ शकते. या साधनामध्ये आपण पाहतो की कर्ज व तारण यातील प्रमाण, उपभोग्य कर्ज, नैतिक समजावणी, प्रत्यक्ष कार्यवाही आणि प्रसिद्धी या पाच साधनांचा समावेश होतो. आता कर्ज व तारण यातील प्रमाण हे जे आहे, तर हे प्रमाण कमी जास्त करण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो. मध्यवर्ती बँक या मध्ये कमी जास्त प्रमाण करून पतपुरवठ्यावर किंवा पतनिर्मितीवर आळा आणते. समजा एखाद्या व्यक्तीने 10 ग्रॅम सोने तारण म्हणून ठेवले आणि त्यावर समजा बँकेने 2000 रुपये कर्ज दिले, तर यातलं प्रमाण काय होते, 10 ग्रॅम बरोबर 2000, 10 ग्रॅम सोने बरोबर 2000 हे तारणाचं प्रमाण झालं. आता याच्यात मध्यवर्ती बँक काय करते, समजा या ठिकाणी पतनिर्मिती कमी करायची असेल तर अशा वेळेस मध्यवर्ती बँक याचं प्रमाण कमी करते किंवा जास्त हे करते. तर हंगामाच्या काळात व्यापारी वस्तूचे साठे करतात त्यावेळी हे प्रमाण कमी करते, 10 ग्रॅम सोने बरोबर 1000 रुपये असं त्या ठिकाणी प्रमाण ठेवते. त्यामुळे तारणाचं प्रमाण कमी जास्त करून मध्यवर्ती बँक पतनिर्मितीवर आळा आणते. यानंतर उपभोग्य वस्तू कर्ज, आता बऱ्याच वेळेस आपण पाहतो की काही कर्ज आपण चैनीच्या वस्तूसाठी घेतो, उपभोग्य वस्तूसाठी घेतो. मग उपभोग्य वस्तूसाठी जे कर्ज असते ते किती प्रमाणात द्यायचं, त्याचं वाटप कसं करायचं, याचं विशेष उत्पादन करायचं असेल तर त्या वस्तूच्या कर्जात सवलत देते. मध्यवर्ती बँकेला वाटलं की आता समजा उदाहरण टीव्हीचे उत्पादन वाढायचं असेल तर सरकार लोकांनी टीव्हीची मागणी करावी म्हणून मध्यवर्ती बँकेच्या नियमात कर्ज पुरवठा करतात. उदाहरणार्थ आता कारचं आहे, कार लोन घ्यावं म्हणून या ठिकाणी कारसाठी सबसिडी देते, अनुदान देते किंवा सहकार्य करते. त्याच्यातून त्यांना वस्तूच्या त्या वस्तूच्या उत्पादनात चालना मिळते, रोजगार वाढतो, उत्पन्न वाढते, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडतात. त्याची मागणी वाढून अर्थव्यवस्थेच्या विकास दरात वाढ होते. या उलट जेव्हा वस्तूची मागणी कमी करायची असते अशा विशिष्ट क्षेत्राच्या विकासाला आळा आणायचा असतो अशा कर्जावरील सवलती काढून घेते. मग त्या ठिकाणी सर्व ज्या काही सवलती असतात त्या ह्या मध्यवर्ती बँक काढून घेते. यामुळे त्यावर मर्यादा घालते आणि ही मर्यादा आणल्यामुळे त्या कर्ज साधनाचा उपयोग उत्पादन वाढण्यासाठी किंवा त्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो. त्यानंतर नैतिक समजावणी, मॉरल सुएशन
पतनियंत्रणाच्या गुणात्मक साधनापैकी अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणजे नैतिक समजाने. या साधनात मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना सरकारची धोरणे यशस्वी करण्याकरता सहकार्य करण्याचे आवाहन करते, सूचना करते. व्यापारी बँक केंद्र प्रमुखांच्या किंवा बँक प्रमुखांच्या मुलाखती घेते, त्यांच्या बैठकी ठेवते आणि बँकेचे धोरण समजावून सांगून धोरणाला पाठिंबा व सहकार्य करण्याची विनंती करते किंवा त्यांना समजावणी देते. आता या समजावणीत धाक नसतो, दडपण नसते किंवा एक प्रकारची विनंती असते, असे आव्हान असते. यालाच आपण नैतिक समजावणी म्हणतो. या साधनाची यशस्वीता देशातील व्यापारी बँका मध्यवर्ती बँक यांच्या संबंधावर अवलंबून असते. जेथे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना अडचणीच्या वेळी मदत करते, त्या देशात हे साधन यशस्वी ठरते. उदाहरणार्थ भारत, कॅनडा, न्यूझीलंड आदी राष्ट्रात हे साधन अत्यंत यशस्वी ठरले आहे, तर अमेरिकेत हे अयशस्वी ठरले आहे. कारण जेव्हा व्यापारी बँका स्वतः भांडवल उभ्या असतात तेव्हा ते अपयशी ठरते. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही हे एक महत्त्वाचं साधन आहे. मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक साधनामध्ये असणार हे एक साधन आहे. मध्यवर्ती बँकेच्या धोरणाला किंवा विनंतीला ज्या व्यापारी बँका योग्य प्रतिसाद देत नाहीत अशा बँकेच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याचा अधिकार हा मध्यवर्ती बँकेला कायदेशीरपणे आलेला आहे. यामध्ये मध्यवर्ती बँक काय करते, प्रत्यक्ष कार्यवाही करताना बँकेला जास्तीचा कर्ज पुरवठा नाकारणे, त्यांच्या हुंड्यांचे पुनर्वठन न करणे, दंड व्याज आकारणे, मर्यादित कर्ज पुरवठा करणे यांचा समावेश होतो. अशा प्रकारे व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेच्या नियमाचे पालन करीत नाही अशाच बँकेवरती कार्यवाही करते. परंतु ही कार्यवाही करण्यापूर्वी मध्यवर्ती बँक त्या बँकेला समजावणी देते. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही हे साधन मध्यवर्ती बँक अपवादात्मक परिस्थितीच उपयोगात आणते, केव्हाही आणत नाही. तर अपवादात्मक एखादी बँक त्या बँकेला मध्यवर्ती बँकेला सहकार्य करत नसेल, त्यांच्या नियमाच्या विरुद्ध वागत असेल किंवा मनमानी कारभार करत असेल अशाच बँकेच्या विरुद्ध प्रत्यक्ष कार्यवाही किंवा डायरेक्ट ऍक्शन हे साधन वापरलं जातं. आणि शेवटचं साधन आहे प्रसिद्धी, याला पब्लिसिटी म्हणतो आपण. या साधनात मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या कार्याचे विवेचन करणारे अहवाल प्रसिद्ध करते, ज्यामुळे माणसांना सामान्य माणसाला बँकेच्या कार्याची माहिती होते. शिवाय त्या बँकेचा कर्ज पुरवठा, व्याजदर, नफा, गुंतवणूक, गंगाजळी याची माहिती व्हावी. तिचे अर्थव्यवस्थेत स्थान, दर्जा, हेतू हा आहे की वाढावा या धोरणानं त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक या धोरणाला पाठिंबा देते. तर एखादी चांगली बँक असेल, नाव लौकिकच असेल, तिचं कार्य चांगल्या प्रकारचे असेल, तर अशा बँकाची प्रसिद्धी सुद्धा मध्यवर्ती बँक करते. त्या बँकेचा नावलौकिक बाजारपेठेत अर्थव्यवस्थेत वाढवते आणि त्यातून त्या बँकेचं कार्यक्षेत्र वाढते, बँकेचा नफा वाढतो, नावलौकिक होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या मध्यवर्ती बँकेच्या पतनियंत्रणामध्ये आपण ही साधने पाहिलेत, संख्यात्मक आणि गुणात्मक साधने. तर या साधनाच्या काही मर्यादा थोडक्यात आपण शेवटचा घटक लक्षात घेताना पाहू की गुणात्मक साधने ही फक्त बँक व्यवसायालाच लागू होतात, बँकेतर व्यवसायाला लागू होत नसतात, त्यामुळे या साधनांना पाहिजे तेवढे यश मिळत नाही. गुणात्मक निमित्त कर्जाच्या उपयोगाला महत्व दिले जाते, पण घेतलेले कर्ज सांगितलेल्या कारणासाठी वापरले जाईल याची शाश्वती नसते, ह्या मर्यादा आहेत. त्यानंतर उत्पादन कर्ज, अनुत्पादक कर्ज असा भेदभाव सुद्धा करणे आवड असतं. कारण बऱ्याच वेळेस आपण अनुत्पादन घेतलेले कर्ज उत्पादन करायसाठी वापरतो किंवा अनुत्पादन करायसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर मोठ्या बँकावर या साधनाचा कमी परिणाम होतो. त्यानंतर धनको व ऋणकोच्या स्वातंत्र्यावर या साधनाने मर्यादा येते. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण पतनियंत्रणाच्या निवडक साधनांचा स्वतंत्रपणे विचार केला. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की संख्यात्मक व गुणात्मक साधने जी आहेत ही स्वतंत्र नाही, तर ती परस्परांना पूरक आहेत. शिवाय ती परस्परांची स्पर्धक नसून एकमेकांची सहकारी आहेत, एकमेकांना सहकार्य करतात. आणि अर्थव्यवस्थेत दोन्ही साधनं संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा अंमल चालू असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत ही दोन्ही साधनं एकत्ररित्या कार्यरत असतात. या दोन्ही साधनाच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक या साधनाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाची पूर्तता करते, आपल्या उद्दिष्टाची पूर्तता करते आणि अर्थव्यवस्थेत स्थैर्य टिकवणे, अर्थव्यवस्थेत निर्मितीला चालनाही देणे आणि आळाही आणणे या दोन्ही गोष्टी करते आणि अर्थव्यवस्थेत स्थैर्य ठेवून अर्थव्यवस्था सुस्थिर चालवण्यासाठी प्रयत्न करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही एक अतिशय महत्वाची संकल्पना या ठिकाणी आपण लक्षात घेतली. तर मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रण ही संकल्पना तशी पाहिजे खूप मोठ्या स्वरूपात आहे, परंतु आपल्याला जी सिलेबस आहे ती या ठिकाणी आपण घेतली आहे. तर या संकल्पनेचा आपण समारोप करूयात. हा घटक अतिशय महत्वाचा आपण लक्षात घेतलाय. सर्वांनी पुन्हा एकदा या घटकाकडे बारकाईने बघून हा घटक बारकाईने अभ्यासावा. तर या ठिकाणी थांबूयात आपण. थँक्यू.
धन्यवाद।